एबीपी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात चारचाकीच्या डिक्कीत आढळला अज्ञात मृतदेह, तहसील पोलिसांचा तपास सुरू. कोळसा तुटवड्यावर नितीन राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, विजेचे बिल भरण्यासाठी केली जनतेला विनंती. आणि ठाण्यामध्ये रागाच्या भरात सासऱ्याने मारली आपल्याच सुनेला गोळी, वेळेवर नाश्ता न दिल्याने चिडून केली हत्या. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात मोमिनपुरा गाईडलाईन परिसरातील तहसील पोलीस हद्दीत एक इसम गाडीचे काम करत असताना त्याला एक संशयित चारचाकीच्या डिक्कीमध्ये मृतदेह आढळून आला. तर 15 एप्रिल रोजी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यावर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. गाडीचे काम करणाऱ्या एका इसमाने 8 दिवसांपूर्वी एक चारचाकी विकत आणली होती. तर आज त्या चारचाकीच्या डिक्कीमधून दुर्गंध आल्याने गाडीचे काम करणाऱ्या इसमाला संशय आला. त्यानंतर त्याने डिक्की उघडून बघितली असता त्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या घटनेचा तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृतदेह कोणाचा आहे हे अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. तहसील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गाईडलाईन एरिया जो आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला, तिथे एका गाडीमध्ये एक संशयित बॉडी मिळालेली आहे. प्राथमिक आम्ही तपास करत आहे. PM साठी बॉडी घेऊन गेलेलो आहे. पुढं आम्ही तपास सुरू आहे. कॅमेरे वगैरे चेक करत आहोत. पुढची आम्ही कारवाई करत आहोत. ही जी गाडी आहे स्क्रॅप डीलर पास आली होती का, कधी आली होती का, कुणाची मालकीची आहे गाडी, काय आतापर्यंत तपशील आहे? हे जो बॉडी जिथं मिळालेली आहे, एक क्रॅपचं काम करणारे एक नौशाद नावाचे एक इसम आहेत. ते क्रॅपचं काम करतात. त्यांनी ती विकत आणलेली होती 8 दिवसापूर्वी. आणि इथं ते स्क्रॅपचं काम करत होते. 2-3 दिवसापूर्वी त्यांना तसं काय संशयित काय कुठं दिसलेलं नव्हतं, पण आज ते गाडीचं काम करत असताना त्यांना गाडीतून वास आला आणि त्याने आम्हाला माहिती दिली. त्याच्यावर आम्ही पुढची कारवाई करत. ऊर्जा मंत्री नितीन राऊत कोळसा तुटवड्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की कोल इंडिया देशातील सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते, तर त्यांच्या व्यवस्थापनेत अडचण आहे.
आमचे अधिकारी तिथे बसले असून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आहे. काही ठिकाणी प्लांटमध्ये 1.5 दिवस, काही ठिकाणी 3, तर काही ठिकाणी 6 दिवसांचा कोळसा साठा आहे. त्यामुळे कोळसाचे 2200 कोटी केंद्राला द्यायचे आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. यावेळी जे वीज चोरत असून बिल भरत नाही त्यांना पैसे भरण्याची विनंती देखील नितीन राऊत यांनी केली. कोयले का भी 2200 करोड रुपया हमको केंद्र सरकार को देना है. केंद्र सरकार ने कहा है कि आप पहले पैसे दीजिए, बाद में हम कोयला देते हैं. ये भी बात है, नहीं है, ऐसी बात नहीं है. इसीलिए हमने उसके बारे में भी माननीय मुख्यमंत्री महोदय को जानकारी दी. क्या मानते हैं कब तक स्थिति सामान्य हो पाएगी लोड शेडिंग वाली है? देखो, मेरी पूरी कोशिश चल रही है इसको सामान्य करने की. मैं 2-3 दिन में इसके ऊपर अच्छे से वक्तव्य करूंगा. मैंने एक डेडलाइन ठहरा ली है कि 19 तारीख तक के मैं इसको ठीक करने की कोशिश करूंगा कि महाराष्ट्र में लोड शेडिंग ना हो. मेरा प्रयास कितना सफल होता है आप ही देखेंगे और सारे राज्य के लोग देखेंगे. ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या 76 वर्षीय काशीनाथ पाटील यांनी आपल्यात सुनेची गोळी घालून हत्या केल्याची आश्चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. तर या घटनेचे आरोपी काशीनाथ पाटील फरार आहेत. काशीनाथ रेती व्यावसायिक आहेत. वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून रागाच्या भरात या सासऱ्याने सीमा पाटील यांना गोळी घालून तिची हत्या केली आहे. 2 दिवस सीमा पाटील यांच्यावर उपचार सुरू होता तर 2 दिवसानंतर त्यांचा जीव गेला. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सोसायटी म्हणून ऋतू पार्कमध्ये त्या बिल्डिंगमध्ये सुनेचं आणि सासऱ्याचं भांडण झालेलं होतं नाश्ता न देण्याच्या कारणावरून. ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते तर सून त्यांना नाश्ता देत होते रेग्युलर. तर ते वयस्कर असल्याने ते खाली लोकांमध्ये सांगायचे की मला नाश्ता भेटत नाही, देखभाल करत नाही. तर सुनाला कळल्यामुळे सुनांनी त्यांना बाबा आम्ही करून पण करत नाही, तर 1 दिवस नाश्ता नाही दिला त्यांनी. आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी नाश्ता पाहिजे होता तर त्यावेळेस ते त्यांच्या ड्रायव्हरने फोन करून सांगितले बाबा सासऱ्याला नाश्ता पाहिजे. मग सुनेनं तिला चहा नेऊन दिला आणि सुनेनं त्यांना बोलले की बाबा तुम्ही आम्हाला असं ब्लॅकमेल का करता, आम्ही सगळं करूनसुद्धा तुम्ही हे करता. त्यांचा राग आला तर त्यांच्याकडच्या असलेल्या लायसनच्या वेपनने त्यांनी त्या सुनेवर गोळीबार केला. त्यात त्यांनी 1 राऊंड फायर केला. त्यात ती जखमी झाली होती. तिला पहिल्यांदा सुरुवातीला परम हॉस्पिटलला नेलं होतं. परम हॉस्पिटलला आम्हाला MLC प्राप्त झाली होती. नंतर तिला ज्युपिटर हॉस्पिटलला दाखल केलं होतं उपचारात. रात्री ती मरण पावलेली आहे. त्यापूर्वी पोलीस स्टेशनला त्यानिमित्तानं 68/2022 बांधवी कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. आणि त्यात ते जे मारलेलं वेपन होतं ते पण आम्ही त्याच्या अलमारीत तो ठेवून गेला होता, ते पण सीज केलेलं आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. तपास पथकाच्या 2 टीम आरोपीच्या मागावर पाठवण्यात आलेले आहेत. नाही, अशी तर आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार प्राप्त नाही आहे त्याची. आरोपी आता कुठे आहे, काही सुरू आहे का? हा, शोध सुरू आहे आरोपींचा. बॅकग्राऊंड सर आहे का? नाही, बॅकग्राऊंड पण काही नाही. ते वेबली स्कॉट वेपन आहे आणि ते लायसन्स मिळवलेले होते त्यांनी जुन्या काळातलं. अगोदरपासूनचं लायसन्स आहे त्यांच्याकडे मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे BIT चाळीतील निवासस्थान हे स्मारक व्हावे अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले परेल येथील BIT चाळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की लवकरात लवकर या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून पत्र देणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अविनाश महातेकर देखील उपस्थित होते. आंबेडकर अपने संविधान के शिल्पकार भी हैं, दलितों के मसीहा तो वही है, लेकिन पूरे भारत के महामानव. उन्होंने मतलब पूरे देश भर के लिए बहुत बड़ा काम किया है देश का संविधान के साथ में. वो बाबा साहब आंबेडकर जो BIT विशाल है, यहाँ BIT विशाल में रूम नंबर 50 में तो 1912 से लेकर 1934 तक कम से कम 22 साल तक यहाँ रहते थे. और यहाँ बाबा साहब का एक अच्छा स्मारक होना चाहिए और इसीलिए माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जब शुरू में मुख्यमंत्री बन गए थे तो पहले शायद 1-2 महीने में वो इधर आए थे और उन्होंने BIT चाली में बाबा साहब अम्बेडकर जहाँ रहते थे तो मतलब यहाँ उनका उचित स्मारक बनाने के बारे में उन्होंने मतलब अनाउंसमेंट की थी, लेकिन अभी तक इसका कोई आरकड़ा तैयार नहीं हुआ है. वो माननीय मुख्यमंत्री साहब के पास हमारी मांग है कि भाई इसके लिए एक 40-50 करोड़ रुपए जो है ये मेमोरियल के मंजूर करना चाहिए और एक भव्यति में जो स्मारक है ये स्मारक यहाँ होना चाहिए. इसी तरह की हमारी मांग है. जिस तरह हिंदू मिलकर काम करते चल ही रहा है और 224 जगह काम पूरा होने वाला है. चैत्य भूमि जो है, चैत्य भूमि का भी जो डेवलपमेंट होगी बाकी है. वहाँ जो स्तूप है, ये स्तूप मतलब अभी मतलब उसका हो
साल हो गए हैं और उसका भी जो रिन्यूशन है कि या वहाँ नया जो सूप है ये नया सूप जो वहाँ खड़ा करने की आवश्यकता है। इसी तरह बाबा साहब अम्बेडकर जी ने देश के लिए बहुत बड़ा काम किया, इसीलिए उनका जिस तरह हिंदू मिलकर स्मारक के लिए जितना भी पैसा खर्च करने की भूमिका सरकार की है, माननीय नरेंद्र मोदी जी ने इसका भूमिपूजन किया और देवेंद्र फडणवीस जी के सरकार ने इसको मंजूरी दे दी। अभी माननीय उद्धव ठाकरे जी की सरकार है, सरकार कोई भी हो, लेकिन बाबा साहब के स्मारक का काम पूरा जल्दी जल्दी होना चाहिए। इसी तरह की हमारी मांग है और ये जो बीआईटी चल रही है हमारे लिए बहुत बड़ा मतलब हमारे लिए आदर्श है। बाबा साहब अम्बेडकर यहाँ रहे थे, कई साल तक यहाँ रहे थे, एक छोटे से रूम में यहाँ रहे थे और ये बीआईटी चाल का भी पूरा डेवलपमेंट होना चाहिए। इसी तरह की मैं लोगों से बात करके बीआईटी चाल का किस तरह डेवलपमेंट हो सकता है उसके लिए मैं शेगाव शहरात पोलिसांकडून काही घटना घडल्या की त्यात भाजप विहिप बजरंग दलांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून त्यात कलम 353 ही हमखास लावली जाते। पोलीसच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांकडून कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप करत अशा गुन्ह्यांची तपासणी वरिष्ठ अधिकारी यांनी करावी, तसेच सदर कलम मागे घ्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर संजय कुटे आणि बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनी गुरुवारी शेगावात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली। शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या शुक्रवारी शेगाव शहरात धरणे आंदोलन तर सोमवारी जिल्हाभर तहसील कार्यालयाला निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। शेगाव शहरात श्रीरामनवमी निमित्ताने काही दिवसांपासून खामगाव रोडवरील स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केट यार्ड व हॉटेल MTDC येथे आनंद मेळावा सुरू आहे। यामध्ये 13 एप्रिल रोजी रात्री या ठिकाणी रामाचे गाणे लाव असे समोर करून मेला चालकास व त्याच्या पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल केले। तोनीकडील व्यक्ती तक्रार देण्यास तयार नसताना व प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यास तयार असताना शहर पोलिसांनी हेतुपुरस्सर स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई हेतुपुरस्सरपणे केली व त्यात कलम 353 चुकीची लावली। याबाबत आमदार डॉक्टर संजय कुटे व बजरंग दल संयोजक अमोल अंधारे यांनी 14 एप्रिल रोजी दुपारी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या एकंदरीत कारवाईवर ताशेरे ओढले। तसेच स्वर्गीय गजानंददादा पाटील मार्केट यार्डमधील मेळ्यास परवानगी होती आणि हॉटेल MTDC मधील मेळ्याची परवानगी नव्हती असे सांगत हे सर्व पोलिसांची आर्थिक देवाणघेवाण व्यवहार झाल्याने चालत होते का, या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीयांकडून 15 एप्रिल रोजी गांधी चौकात 3 तास धरणे आंदोलन करण्यात येईल, तसेच सोमवारी तहसीलदारांना याबाबत जिल्हाभरात निवेदन देण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। बाईट शेगाव येथे जे काल जी निंदनीय घटना घडली की अवैध स्वरूपामध्ये कोणती शासनाची प्रशासनाची नगर परिषदची परवानगी नसताना गजाननदादा मार्केट यार्ड व MTDC असे दोन आनंद मेळावे जे इथे चालू होते रात्री 10:30 जिथं लाऊडस्पीकर वाजत होते अशा ठिकाणी कोणतीही कारवाई न करताना काहीतरी एखाद्या मुलीला छेडखानीचा प्रकार झाला आणि छेडखानीचा प्रकार झाल्यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांनी आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये तिथं वाद झाल्यानंतर हा वाद काही बजरंग दल विष्णूच्या कार्यकर्त्यांचा नव्हता, हा त्या मुलीचे नातेवाईक आणि जो तिथला जो आयोजक आहे त्यांचा वाद होता। परंतु हे कार्यकर्ता तिथं वाद झाल्यानंतर तिथं मुलीची छेडखानी घडल्यानंतर तिथं ताबडतोब पोचले आणि पोचल्यानंतर तिथे काय प्रकार झाला नेमका हा पाहिला असता तिथं काही पोलीस तन घटनास्थळी पोचले, परंतु मागच्या घटनेचा काही मनामध्ये आकस असल्यामुळं बजरंग दलाचे कार्यकर्ता दिसताबरोबर त्यांना ताबडतोब तिथून ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला संध्याकाळी 8:30-9 दरम्यान आणलं आणि आणून त्यांच्यावर खोटा जो 353 दाखल केलेला आहे की शासकीय कामात अडथळा, धक्का मारणं हा कोणत्याही शासकीय कामात अडथळा होत नाही, कारण की तो कोणताही तपास करण्याकरता किंवा कोणती चौकशी करण्याकरता किंवा कोणतीही बिफोर घटना झालेली आहे याची माहिती नसताना तिथं पोचणे आणि पोचल्यानंतर जे त्यांनी सांगितलं धक्का, ॲक्च्युली धक्का लागलाच नाही, तिथं प्रत्यक्षदर्शी भरपूर लोकांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे धक्का लागला नाही, परंतु मागचा ज्या मनामध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्यांबद्दल मनात रोष होता त्या रोषाला समजून त्यांनी ताबडतोब तिथून त्या कार्यकर्त्यांना पकडून आणलं, पोलिसांना नेलं आणि 9-10 तासाच्या प्रदीर्घ काळानंतर 353 गुन्हा दाखल केला। हा गुन्हा दाखल करताना 8 लोकांवर गुन्हा दाखल केला, घटनास्थळावर 2 कार्यकर्ता होते। तर या घटनेचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व विविध हिंदुत्वादी संघटन भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध अगोदर व्यक्त केलेला आहे आणि उद्या सकाळी 9 ते 12
सर्वपक्षीय व सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं गांधी चौक येथे सकाळी 9 ते 12 असं भव्य धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे की या 353 सखोल चौकशी व्हावी, जेणे कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे खोटे 353 दाखल केलेले आहे त्याच्यावरही कारवाई करावी व या 353 हा ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी म्हणून उद्या शेगाव नगरीमध्ये लोकशाही मार्गानं हे धरणे आंदोलन होणार आहे. सोमवारी पूर्ण जिल्हाभर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी व विविध हिंदुत्वादी संघटना यांच्या वतीने प्रत्येक तहसीलवर निवेदन देऊन या घटनेच्या वेळ झाली एका ब्रेकची. भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. रामटेक येथे महावीर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. रामटेक येथील श्री 1008 शांतीराम अतिशय क्षेत्र येथे स्थानिक जैन समाज बांधवांनी पहाटे सकाळी 6 वाजता श्रींची विमान यात्रा काढली. त्यासाठी प्रतिभास्थली येथील मुलींची क्रमबद्ध रांगेत चालताना धार्मिक उद्घोषणा दिल्या. तसेच 108 निर्यापक मुनी योगसागर महाराज सहित ससंग उपस्थित होते आणि नागपूर आणि रामटेकचे जैन बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नागपूर रामटेक येथील मोठ्या प्रमाणात जैन बांधवांनी शोभायात्रेत उत्स्फूर्तीने सहभाग घेतला. तत्पश्चात सामूहिक भोजन मंदिर ट्रस्टकडून देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आशिका चव्हाण, नागपूर ग्रामीण. 14 एप्रिलला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त दिग्रस तालुका वकील संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देखील देण्यात आली. दिग्रस बारचे माजी सचिव राहुलजी तुपसुंदरे, संतापर्वाचे अध्यक्ष तथा वकील दत्ताजी खंडारे, तसेच वकील बार संघाचे अध्यक्ष केशव वानखेडे व इतर वकील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिग्रस तालुका वकील संघटनेच्या वतीने दिग्रस तालुका न्यायालयीन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिग्रस बार असोसिएशन यांच्यातर्फे जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला आणि या कार्यक्रमाला दिग्रस न्यायालयातील
इग्रज न्यायालयाचे बार वकील संघटनेचे मॅक्झिमम वकील मंडळी हजर होती आणि या निमित्ताने हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथील आंबेडकर चौक व विनोबा भावे वाड येथील बौद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर, राहुल ठाकूर, अनिल वाघमारे, विनायक सावरकर, सुनील देवगडे, युवा सेना शहर प्रमुख विश्वास पाटील, हिमांशु पानतावणे, उपजिल्हा भावी सेना धीरज राऊत, विलास तांदुळकर, बंडूजी सांगुळे, राज मेश्राम, राधेश्याम साखरे, जितू वेलोंकर, सुशील पडोळे, राहुल हटवार, प्रियंका सांगुळे, राजेश सांगुळे, संजय महाजन, गुलशन चौहान व शुभम पोटे तसेच शिवसेना कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आशिका चव्हाण, नागपूर ग्रामीण. नगर परिषद वाचनालय रामटेक येथे विद्यार्थ्यांनी सलग 10 तास वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण नागपूर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समता दूत प्रकल्प तालुका रामटेकच्या वतीनं समता सप्ताह सुरू असून बाबासाहेबांचे अपेक्षित कार्य व विचार समाजात प्रचलित व्हावे यासाठी या वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रामटेकमध्ये नगर परिषदमधील वाचनालयात 10 तास वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन देण्यात आले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार सुरेखा धात्रक यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार यांनी वाचन ही आयुष्यभराची शिदोरी आहे असे विचार संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राठोड यांनी केले तर प्रस्ताविक सरोज कळपाते व पाहुण्यांचे स्वागत मयुरी चकोले यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन रवींद्र मेश्राम यांनी केले. वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक सृष्टी खंडाळे, द्वितीय क्रमांक स्नेहा गेडाम तर तृतीय क्रमांक प्रेरणा रोकडे यांनी पटकावला. या उपक्रमास उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के व नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी असंख्य विद्यार्थी देखील उपस्थित होते. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहिणारे शिल्पकार ध्यानसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 131व्या जयंतीनिमित्त रामटेक मधील आंबेडकर चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी आंबेडकर चौक गांधी चौक मार्गे जयंतीनिमित्त 2 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर 2 भव्य रॅली काढण्यात आल्या होत्या. डान्सचा आनंद घेत व फटाके फोडून हर्षोल्लासात जयंती साजरी करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्ष अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. परंतु यावर्षी सर्व निर्बंध हटविल्यामुळे रामटेकमधील आंबेडकर चौकात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी 2 भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर सर्व समाज बांधव रॅलीमध्ये सामील झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी अमित अंबादे, डॉक्टर आशिष सांगोडे, अतुल धमगाय, सुमित अंबादे, अरविंद सांगोडे आणि समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. महामानव
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त वाडे शहर शिवसेनेने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. शिवसेनेचे वाडे शहर प्रमुख मधु मांडके पाटील व नागपूर उपतालुका प्रमुख रुपेश झाडे यांनी धम्मकीर्ती नगर येथील बाबासाहेबांच्या स्मारकास तसेच आंबेडकर नगर अमरावती रोड येथील मुखस्मारकात मेणबत्त्या प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर दोन्ही ठिकाणी उपस्थितांना बुंदी लाडूचे वितरण करण्यात आले. यावेळी मधु मांडके पाटील, रुपेश झाडे, ॲडव्होकेट अरुण तैले, दिवान रहांगडाले, संतोष केशरवानी, भोजराज भोंगळे व उपस्थित शिवसैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तीन टेंबुर्ने मी दत्तवाडी दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे. 30 वर्षापासून आम्ही तिथे आयोजित केल्या जातात वाडी, आपण आपलं वाडी तिथून रॅली निघतात, त्याचे दत्तवाडी दुकानदार स्वागत करतात. आणखी आम्ही भोजनदान आणखी मठाचा प्रोग्राम करतो. आणखी माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे. बाबासाहेब 131 जयंतीच्या निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. माडेकर यांची रिपोर्ट. तर आज विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढाच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.